नमस्कार, सुप्रभात. आत्तापर्यंत आपण हाताचा, मानेचा आणि डोळ्यांचा व्यायाम बघितला. आज आपण पायांचे व्यायाम करणार आहोत. छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, न विसरता करा, न कंटाळा करता करायचं आहे. सर्वप्रथम ताट बसायचं आहे, पाय सरळ लांब करायचे आहे, पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पाय आपण फिरवणार आहोत. त्यानंतर एकदा खाली आणि एकदा वर, शक्य तितकं खाली आणि शक्य तितकं वर करा. ते या पायाच्या या पोर्शनला, तळव्याच्या थोड्या पोर्शनला आपल्याला ताण पडतो जो गरजेचा आहे. नंतर पाय थोडे जवळ घेऊन सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचे आहेत, एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर आपण आपला उजवा पाय गुडघ्याच्या थोडा अलीकडे घ्यायचा आहे आणि पायाचा तळवा थोडा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर हाताने आपण पायाच्या बोटांना पक्क पकडायचं आहे आणि फक्त पायाचा तळवा जो आहे तो फिरवायचा आहे, एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज. मी तुम्हाला इथे 2-3 वेळा दाखवते आहे, पण तुम्ही मात्र ते 5-5 वेळा करायचं आहे. त्यानंतर अगदी सैल सोडायचा आहे पाय आणि झटकायचा आहे असा, अशा पद्धतीने. अकडलेले समजा असतील तर ते मोकळे होतील. त्यानंतर पाय थोडासा असा, पायाची जी टाच आहे ती इथे कमरेच्या इथे खोचून घ्यायची आहे, हाताने पकडायचा आहे आणि दुसरा जो हात आहे त्याने आपण प्रेशर देऊन तो खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे गुडघा. नंतर वरती असा खेचून घ्यायचा आहे, परत टेकवायचा प्रयत्न करा. कुणाकुणाचा टेकत नाही, जोर लावू नका, जितका शक्य आहे तेवढंच करा. त्यानंतर आपण पायाचे थोडे लाड करूया. दिवसभर आपण त्या पायांवर उभं असतो तर बाळासारखं असं पायाला पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने तो हलवायचा आहे. ह्या प्रकारामध्ये आपल्या मांडीच्या स्नायूंना आराम मिळतो, त्याचा व्यायाम होतो. ओके, त्यानंतर पाय परत ताठ करायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या जवळ धरायचा आहे पायाला आणि खेचून घ्यायचा आहे पाय. शक्य तितका खेचून घ्यायचा आहे, आपल्या पोटावरती तो प्रेस करायचा आहे, शक्य तितका असा धरूनच प्रेस करायचा आहे. परत स्ट्रेट, परत प्रेस, स्ट्रेट प्रेस, स्ट्रेट प्रेस. तर हा एका पायाचा व्यायाम झाला. अक्षरशः हार्डली 1 मिनिटसुद्धा लागला नाही, पण तो केल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता आपण दुसऱ्या पायाचा करू. परत त्याच पद्धतीने पायाचा तळवा आहे तो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सर्क्युलर मोशनमध्ये फिरवून घ्या. त्यानंतर हलका सोडा, ढिला सोडा, त्याला थोडं झटकून घ्या. त्यानंतर टाच पुन्हा इथे लॉक करायची आहे इकडे आणि प्रेस करायचा आहे खाली शक्य तितकं आणि वरती खेचून घ्यायचं आहे, पुन्हा प्रेस करायचं आहे, वरती खेचून घ्यायचं आहे. आपल्या मांडींच्या स्नायूंना यांनी ताकद मिळते, नसा मोकळ्या होतात. त्यानंतर पायाचे थोडे लाड करा, शक्य तितकं स्ट्रेच करायचं आहे या साईडला, या दोन्ही साईडला. तुम्ही अनुभव घ्या, मांडींचे स्नायू थोडे ताणल्या जातील आणि त्यांनी खरंच आपल्याला छान वाटेल. पाय स्ट्रेट करायचा आहे, दोन्ही हाताने इथे गुडघ्याजवळ पकडायचं आहे आणि खेचून घ्यायचं आहे शक्य तितका. हे सगळे प्रकार जे आहेत सांगितलेले मी तुम्हाला, तुम्ही 5-5 वेळा करायचे आहेत. अति उत्साहात 10 वेळा करायला जाऊ नका. ओके, तर हे सोपे सोपे पायाचे छोटे छोटे व्यायामाचे प्रकार होते. न विसरता न चुकता तुम्ही ते करायचे आहे. ओके, धन्यवाद.